हे गाइज, वेलकम बैक टू द चैनल। जसे की संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस पसरत चालला आहे आणि सर्व ठिकाणी महामारीची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर आज मी तुम्हा सर्वांना या सर्वापासून दूर एका व्हर्च्युअल ट्रॅव्हल एक्सपिरियन्स साठी घेऊन जातो। मी रेडी आहे आणि आई बाबा पण रेडी आहेत। फॅमिली टूर साठी निघणार आहोत पंढरपूर साठी। पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर अशी 2-3 देवस्थानाला आम्ही जाणार आहोत। सकाळचे 5:30 झाले आणि गाडी ऑन टाईम पोहोचलेली आहे। मी आयप्पा सुखरूप पोहोचलो सोलापूरला आहोत। आता इथून हॉटेलला जाऊन चेक इन करून मग फ्रेश होतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो। A few moments later रूममध्ये आलो, त्याच्यानंतर थोडी झोप काढली आणि नंतर आता फ्रेश झालो सर्वजण आणि आता तुळजापूरसाठी निघालेलो। रूममधून डायरेक्ट डेपोमध्ये आलो आणि तिथून मग नाश्ता करण्यासाठी डेपोच्या समोर एक हॉटेल भेटलं, तिथं थांबलो। फायनली बसमध्ये बसलो आहे आता आणि डायरेक्ट तुळजापूरसाठी बस भेटलेली आहे मला। आई आप्पा पाठीमध्ये बसले इथं। तुळजाभवानीच्या मंदिराच्या समोर प्रवेशद्वारासमोर पोहोचले आहोत आई आप्पा। आम्ही आता इथून आत्मी जातोय। तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय आणि आता सरळ अक्कलकोटच्या दिशेने निघालो। स्वामी समर्थांचे जे यात्री निवास आहे तिथे आलोत फ्रेश होण्यासाठी। इथून मग फ्रेश होऊन दर्शन घेऊ आणि मग तिथून मग पुढे परत सोलापूरसाठी निघू। निवासलाच लागून इकडे एक शिवस्मारक उभं केले, सुंदर आहे। थोडा महाराजांचा इतिहास। हे समोर आहे ते स्वामींचं मंदिर आहे आणि हा वटवृक्ष आई अप्पा। A few moments later अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग बस डेपोत आलो आणि तिथून मग सोलापूर गाडी पकडली
आणि सोलापूरला आलो आणि जवळजवळ 1.5-2 तास लागले यायला इकडे. आणि तिथून मग आता रूमवर आलो आहे. आता फ्रेश होतो आणि मग जेवणासाठी बाहेर पडतो. आई आता फ्रेश होते, रेडी झालो. आता इथून जेवायला जाणार आहोत आणि बघूया सोलापूरमध्ये साडी फेमस आहेत, चादरी फेमस आहेत, तर त्याच्यापैकी आम्हाला काय पसंत आहे ते पण शोधणार आहोत. आईला खूप इंटरेस्ट आहे. गुड मॉर्निंग एवरीवन. काल संध्याकाळी जेवलो आणि घरी आलो, मग झोपलो. आजचा दुसरा दिवस आहे सोलापूरमध्ये. आता इथून मी पंढरपूरला निघणार आहे. आई बाबा पण रेडी होत आहेत, तर भेटूया पंढरपूरच्या रोडवर. फायनली पंढरपूरला पोहोचलो. इथून 10-15 मिनिटांचं अंतर आहे देवळापर्यंत. तर आता इथून रिक्षानेच जातो आहे. आई आप्पा आप्पा फुल व्हाईट शर्टमध्ये रेडी आहेत, खुश आहेत. पंढरपूरला पोहोचले तिथंच ते खुश झालेले आहेत. आप्पा काय आणि आई आई फर्स्ट टाईम पंढरपूरला येते. आप्पा याच्या आधी 2 वेळा येऊन गेलेत आणि आईचं स्वप्न होतं की पंढरपूरला यायचं, ते आता पूर्ण होणार आहे. आई पुढंच चाललेली आहे, एक्सायटेड खूप आहे ती, त्या कारणाने पुढंच. आणि स्पेशली इथे येण्यासाठी नवीन साडी घेतलेली. ही आहे भीमा नदी. हिला 9 नद्यांचा संगम आहे. आणि ह्या नदीविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की इथे येऊन शापित चंद्राने स्नान केले होते आणि तो शापमुक्त झाला होता. त्यामुळे ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली. त्यामुळे इथले लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. चंद्रभागेकडून पुढे आल्यावर हे समोर येते विठीमाऊलीचं मंदिर. फायनली दर्शन घेऊन आलोय. 12:30 वाजता लाईनला गेलो होतो दर्शनाला आणि त्याच्यानंतर मग 2 वाजेपर्यंत दर्शन झालं. आई आप्पा पण पाठीमागे तिथं फोटोशूट केला आम्ही. आणि जेव्हा दर्शनाच्या लाईनला ही एक बिल्डिंग आहे ही वरती, इकडे दर्शन घ्यायला गेलो. त्याच्यानंतर दर्शन घेता घेता लाईनला आपला हा इतिहास आणि खूप संतांची माहिती, ही सर्व माहिती तिथे होती. प्रत्येक भिंतीवर अशी माहिती आहे, त्यामुळे लाईनला असताना आम्हाला खूप कंटाळा आला नाही. आणि ह्या सर्व करत करत मग विठ्ठ्याच्या दर्शनाला गेलो. जे विठ्ठ्याचं दर्शन झालं त्यानंतर खूप चांगलं वाटलं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे दर्शन घेताना तुम्हाला विठ्ठलाचा पदस्पर्श तुम्हाला करायला भेटतो. आई आता टाळ्यांची खरेदी करत आहे, इथं स्वस्त भेटलेत म्हणून गणपतीसाठी. जेवण झालं. आता जेवण एकदम छान भेटलं आम्हाला, 120 रुपये प्लेट होती. इथे मंदिराच्या समोरच हे हॉटेल आहे. मंदिराच्या पाठीमागून आता आम्ही निघालोच आणि कैकाडी महाराजांचा मठ आहे तिकडे चाललेलो आहोत ऑटोने. आप्पा पुढे बसून ऑटोची सवारी घेतात.
त्या सर्वातून बाहेर पडल्यानंतर कैकडी महाराजांचं त्यांचं स्वतःचं एक मंदिर लागतं, त्यानंतर मग पुढे आल्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तर आता मी बाहेर पडतो आहे. जबरदस्त वाटलं आणि खूप सुंदर प्रकारे आर्किटेक्चरचा नमुनासुद्धा आहे आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि बघण्यासारखी आहे. खूप मजा आली. आता इथून पुढे आम्ही गोपाळपूरला जाणार आहोत, जिथे पांडुरंगाचा संसार होता. जबरदस्त हे डेव्हलप केलेलं आहे. हे न्यू आहे पंढरपूरमध्ये, कारण ह्यावेळी ह्याआधी मी 2 वेळा येऊन गेलो परंतु हे नव्हतं. हे तुळशी वृंदावन म्हणून याचं नाव आहे. तुम्ही जर पंढरपूरला आला तर नक्की इथं भेट द्या. आणि इथून आल्यावर हा जबरदस्त नजारा विठ्ठलाचा. तुळशी वृंदावनातून ऑटोने आलो, एक ऑटो केली होती ज्यानं कैकडी महाराजांचं मठ, त्यानंतर गोपाळपूर आणि मग ते तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन मला परिचित नव्हतं, त्या ऑटोवाल्यानेच मला सांगितलं आणि मग त्याच्या ह्याच्यानुसार आम्ही मग हे 3 ठिकाणं फिरलो आणि त्याने एक रिजनेबल रेटमध्ये आम्हाला हा सर्व एरिया फिरवला. टोल नाक्याच्या पुढे आम्ही गाडी आली, त्याच्यानंतर इथं खूप ट्रॅफिक लागलेली. आता कुठे 1 तासानंतर ही ट्रॅफिक सुटलेली आहे, थोडं बरं वाटतंय. ट्रेन 9 वाजेपर्यंत सोलापूरला येणार आहे आणि आम्ही अजून इथून 20-25 मिनटं लांब आहोत. आता आमची गाडी का अजून इथं 1 तास झाला, मी इथंच आहे. जर गाडी वेळेत नाही पोचली तर ट्रेन चुकण्याची शक्यता आहे. तर बघूया, गाडी सुटल्यावर मग डायरेक्ट ट्रेनमध्ये चढल्यावरच मी भेटेन. Like a bird on a tree, I'm just sitting here